जामखेड शहरात महिलांसाठी सार्वजनिक शौचालये बांधण्यात यावी, शहरातील साचलेले पाणी, रस्त्याची दुरावस्था अशा विविध मागण्यांसाठी ॲडव्होकेट अरुण जाधव व सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली भरदिवसा जामखेड तहसील कार्यालयावर भरदिवसा जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले. डॉक्टर ॲडव्होकेट अरुण जाधव व स्वप्नील खाडे यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालय जामखेडवर विविध मागण्यांसाठी भरदिवसा जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले. आंदोलन पुढील मागणीसाठी करण्यात आले होते, त्यामध्ये राष्ट्रीय महामार्ग जामखेड हद्द ते सौताडा घाट दुरुस्त करण्यात यावा, जामखेड शहरांमध्ये सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी शौचालये बांधण्यात यावी, तसेच शहरात साचलेले पाणी, रस्त्यांची दुरावस्था, शहरातील स्वच्छतेचा प्रश्न, यामुळे चिकनगुनिया, डेंग्यू, मलेरिया, व्हायरल इन्फेक्शन यासारख्या आजारांमुळे नागरिकांचा जीव धोक्यात आहे, त्यामुळे प्रशासनाने स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लावावा या आंदोलनासाठी भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष शरद कारले यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला. या आंदोलनामध्ये भैया फरांदे, कृष्णा घरटकर, संदीप घरटकर, अण्णा शिंदे, अजिनाथ शिंदे, प्रकाश शिंदे, मोहन शिंदे, सागर भांगरे, राजू शिंदे, बाबा शेगर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. राष्ट्रीय महामार्ग जो आहे जामखेड सौताडा पर्यंत जे खड्डे वगैरे पडलेले आहेत तो तातडीने दुरुस्त करण्यात यावं याबाबत मी असं सांगू इच्छितो की तुम्हाला त्यासाठी आपण इस्टिमेट वगैरे सगळे झालेले आहे, त्याचे अंदाजपत्रक पण गेलेले आहे, त्याचा फक्त निधी येण्याच्या याच्यासाठी प्रकरण थोडं रखडलेलं आहे, त्याचे काम ते मार्गी लावत आहोत आपण लवकरच हे. आता आपल्याकडे जर निधी प्राप्त झालं तर लगेच होईल, पण मी साहेबांना विचारलं निधी येईल तेव्हा येईल, पण आजची परिस्थिती काय आज उद्या काय, जिथे आपल्याला तात्पुरती डागडुजी वगैरे करून जर तुमच्या जो CSR किंवा इतर जो फंड असेल त्याच्यातून जर तुम्ही हे काम तातडीने करता येत असेल तर ते आपल्याला एक 4-5 दिवसामध्ये ते काम सुरू करीत असल्याबद्दल आपल्याला इंजिनियर साहेबांनी आताच सांगितलेलं आहे. दुसऱ्या ज्या दोन मागण्या आहेत नगरपालिकेच्या संदर्भामध्ये, आता यामध्ये तर मी आलपासून तसं पाहतो इथं शौचालयाची वगैरे हे खरंच दुरावस्था आहे, हे काम व्हायला पाहिजेत. एक तरुण तडफदार आपल्याकडे सेवा आलेले आहेत, ठीक आहे तुम्ही हे दिले निवेदन त्यांच्याकडे दिलेले आहे, पण आता सध्या कलेक्टर साहेबांचे विषय असल्यामुळे ते इथं उपस्थित राहू शकत नाहीत, पण त्यांच्या वतीने आता हा जो सामाजिक जो तुम्ही प्रश्न मांडलेले आहेत याच्या संदर्भामध्ये आम्ही सतत त्यांच्याकडनं पाठपुरावा करून हे कामं लवकरात लवकर मार्गे कसे लागतील याचा आम्ही पाठपुरावा करीत आहोत त्यांच्याकडनं, आणि हे दोन्ही तुमच्या मागण्या लवकरात लवकर मान्य करायच्या किंवा पूर्ण करण्याचा मी इथे आशा. स्वतःच्या मोटरसायकलवर बसून जात असताना जामखेड मधील रस्त्याच्या खड्ड्याचा अंदाज आला नाही, त्यामुळे त्या ठिकाणी गाडी आदळून त्या ठिकाणी ती महिला खाली पडली आणि जबर जखमी झाली. आणि काल अशी दुःखाची बातमी समजती आहे की स्वप्नीने सांगितलेले की त्या बाईची मयत, त्या बाईचा जीव मृत्यू झाला. मी सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो की प्रथमतः इथल्या महाराष्ट्र सरकारच जे जे सत्ताधारी पुढारी आहेत त्यांचा प्रथमतः आजच्या सभेमध्ये मी जाहीर निषेध 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 करतो. दुःखाची गोष्ट अशी आहे की या ठिकाणी पिण्याला पाणी नाही, आरोग्य सुविधा नाही, तीन तंगड्याचं सरकार, बाप एकीकडं, आई एकीकडं आणि बायको एकीकडं, अशी परिस्थिती या सरकारची झालेली आहे. कोणी कुणाचं नाहीये, बापात लेख नाही, लेखात बाप नाहीये, इथल्या सरकारला जाग येणार आहे का नाहीये. खड्ड्या वाचून जर माणसं मरत असतील तर इथल्या सरकारने जे सत्ताधारी माणसं आहेत त्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आणि स्वतःच डोकं ठिकाणी आणण्याचं काम केलं पाहिजे. इथल्या प्रशासनानं लक्षात ठेवलं पाहिजे, इथल्या तहसीलदार साहेबांनी लक्षात ठेवलं पाहिजे, इथल्या पोलीस खात्याने लक्षात ठेवलं पाहिजे की माणसं गाड्या खड्ड्यात आटून जर माणसं मरत असतील तर याच्यापेक्षा इंग्रजांचं सरकार बरं होतं का काय अशी मनाईची पाळी आता सध्याच्या काळामध्ये आलेली आहे. खड्डे पडलेत समजून घेत नाहीये, कोण जातं गाडीमध्ये, ह्यांच्या कामराला काय झटके पिटके बसतच का नाहीये अशी परिस्थिती आलेली आहे. मी आजच्या आंदोलनामध्ये एक जाहीरपणे सांगणार आहे की त्या मातेचा त्या भगिनीचा जो जीव गेला आहे ताबडतोब सरकारने त्याची दखल घ्यावी, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यावरती संबंधित कर्मचाऱ्यावरती जे ज्या ताब्यात रस्ता आहे, ज्या रस्त्याचा मालक आहे,
ते सगळे इंजिनियर संबंधित कलेक्टर आणि त्या डिपार्टमेंटचे जेवढे अधिकारी आहेत त्या सगळ्या अधिकाऱ्यांवरती 302 चा गुन्हा दाखल करण्यात येईल असं जाहीरपणे आजच्या ठिकाणी आंदोलनानिमित्त या ठिकाणी सांगतोय. दुसरी महत्वाची गोष्ट अशी गावामध्ये डेंग्यूची आणि मलेरियाची साथ चालू आहे. गीतेसाहेब इथं आले नाही. गीतेसाहेबांना माझी विनंती आहे नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी इथं येईल पण नाजमे साहेब आम्ही निवेदन देऊन सुद्धा येत नाही तर संबंधित डिपार्टमेंटच्या माणसं येत नाही तर जे जे आले त्यांनी आम्ही काय भूमिका मांडतो ते ऐकली पाहिजे. आमची भूमिका आमच्या घरची नाहीये. आमचं धुणे भाने भांडकर खऱ्या अर्थानं आताच झोपणे लावून मी सांगितलं नगर रोडला एक मोठा खड्डा पडलेला आहे. परवाच ती घटना झाली अशी ती महिला मृत्युमुखी पडली त्याच्यामुळे रस्त्यात कठीण खड्ड्यात रस्ते म्हणजे अशी दुरावस्था झालेली आपल्या शहराची. त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या आमच्या महिला बंधू येत्या भगिनी येत्यात कुठं मालवाही खायला कुठं बाजारला तरी त्यांना शौचालयाला कुठं जाण्याची सुद्धा व्यवस्था नाही. त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं समाज बांधवांनी त्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. लोकप्रतिनिधींनी लक्ष दिलं पाहिजे. निस्ता कोटीचा निधी 10 कोटीचा निधी त्याच्यामुळे अगदी जिव्हाळ्याचे प्रश्न महत्वाचे आहेत. त्याच्यामुळे आम्ही या आंदोलनाला भारतीय जनता पार्टी जामखेड तालुक्याच्या वतीने आम्ही जाहीर पाठिंबा देतो. बातमी प्रतिनिधी गणेश जव्हेरी मायभूमी न्यूज जामखेड. मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.